ही जी का अतिवृष्टि झाली त्याच्यानंतर सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांचे विशेषतः आभार मानेल की राज्यभरामध्ये या सगळ्या परिस्थितीनंतर दादांनी दौरा केला, विशेषतः विदर्भातले देखील सर्व जिल्ह्यामध्ये दादा जाऊन आले। मलाही खरं चंद्रपूरला दादा आपल्याबरोबर येता आलं नाही, मी डेंग्यूमुळे आजारी होतो, परंतु आपण या सर्व विदर्भाचा दौरा केल्यानंतर जी काय पाहणी केली, शेतकऱ्यांचे असतील, गोरगरीब मजुरांचे असतील, यांचे जे काय नुकसान झालंय त्या सर्वांचा आढावा घेऊन त्यानुसार आज ह्या 293 प्रस्तावामध्ये या भावना विरोधी पक्ष या ठिकाणी व्यक्त करत आहे। खरं जेव्हा अतिवृष्टी होते आम्ही तर मागितले हेक्टरी 75,000 रुपये शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी विरोधी पक्षाची आहे, परंतु खरं ही एवढी मागणी करण्याची वेळ यावी ह्याच्यामध्ये खरं कुठेतरी आपल्या विमा धोरणाचं जी काय प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे हिचं खरं कुठेतरी अपयश मानलं गेलं पाहिजे असं माझं मत आहे। खरं हवामान आधारित फळ पीक विमा योजना आहे, आम्ही माननीय पंतप्रधानांच्या जाहिराती एवढ्या 8 दिवसात मी टी व्ही बघितलं नाही, पण मागे बघायचं तर कायम टी व्हीला जाहिराती असायच्या की आता ही पंतप्रधान पीक विमा योजनेचं अशी तशी जाहिरात, परंतु टी व्हीवरच्या जाहिराती अध्यक्ष महोदय वेगळ्या परंतु वास्तविकता मात्र खूप वेगळी आहे। त्या जाहिरातीमध्ये आम्ही ऐकतो की याच्यामध्ये आता अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग होतोय, पण माझ्याकडे जी आकडेवारी आहे ती काहीतरी वेगळंच सांगते। अहमदनगर जिल्ह्यातली मी आकडेवारी गेल्या 3-4 वर्षातली काढलेली आहे। हवामान आधारित फळ पीक विमा योजनेमध्ये एकूण सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 2019-20 मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये 50,000 सुमारे शेतकऱ्यांनी या विमा योजनेचा लाभ घेतला, म्हणजे पैसे भरले। 2020-21 मध्ये हा आकडा कमी होऊन 46,000 लोकांनी घेतले। 2021-22 मध्ये जवळपास निम्मे लोक कमी झाले, फक्त साधारणपणे 22,000 लोकांनी सहभाग घेतला, आणि आता 2022-23 मध्ये मृगभराच्या फक्त 13,000 लोकांनी सहभाग घेतलेला आहे। म्हणजे एकीकडे आम्ही माननीय पंतप्रधानांच्या जाहिराती बघतो की आता अधिकाधिक लोक याच्यामध्ये सहभागी होत आहेत, परंतु वास्तविकता मात्र काहीतरी वेगळंच सांगते। हे झालं फळ पीक विमाचं योजनेचं। इतर पीक विमाची जी काय प्रधानमंत्री फसल विमा योजना आहे त्यामध्ये देखील आकडे तसंच सांगत आहेत। 2019-20 73 7,35,000, 2020-21 5,84,000 आणि 2021-22 फक्त 3,21,000। आणि म्हणून कुठंतरी जेव्हा काय नुकसान भरपाई होते, माणूस जर विम्याचं संरक्षणाची अपेक्षा करत असेल तर ही पीक विमा योजना जर का व्यवस्थित चालली, ह्याच माध्यमातून जर का यशस्वी झाली तर सरकारकडे देखील हा जो काय बोजा आहे हा देखील कमी होण्याला मदत होणार आहे। परंतु हे कुठेतरी चुकत आहे, याच्यामध्ये आपण हे मान्यच केलं पाहिजे की ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कुठेतरी अयशस्वी होताना दिसते। याच्यामध्ये खरं मागच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही काही मंत्री समितीमध्ये बऱ्याचशा बैठका झाल्या, त्यामध्ये खरं दादासाहेब भुसे कृषी मंत्री होते, तर बीड पॅटर्नच्या धर्तीवरती देखील राज्यभरामध्ये सगळीकडे आपण ही योजना लागू करावी असं आम्ही वरती त्या काळामध्ये आपण तिघेही त्यावेळेस होतात मंत्रिमंडळामध्ये, आणि आपण वरती आपल्या दादासाहेब भुसेंनी बऱ्याचदा प्रयत्न केले वरती प्रधानमंत्र्यांना केंद्र सरकारला जाऊन सांगण्याचे की अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बदल करूयात की जेणेकरून तिथं विमा कंपनीला जास्त नफा पण होणार नाही, पाहिजे त्यांचा नफा आणि तोटा दोन्ही नियंत्रणात आणला गेला असता आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा लाभ झाला असता, अशा प्रकारची योजना आम्ही केंद्र शासनाला मागच्या महाविकास आघाडीच्या शासनामध्ये वेळोवेळी सुचवण्याचा प्रयत्न केला। मला आता काहीतरी कानावर येतं की आता याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी केंद्र शासन विचार करतंय की जेणेकरून ही जर विमा योजना चांगली गेली तर निश्चितपणे शेतकऱ्याला जास्त त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळू शकेल। आणि केंद्र सरकारचं याच्यामध्ये आत्ता खोसकर साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितलं किंवा अटी अशा असतात तशा असतात, तर याच्यामध्ये जेवढ्या आपण जास्त लिबरल अटी करायला जाऊ की बाबा ठीक आहे पावसाचा गॅप एवढा असेल तो अजून वाढवा किंवा पाऊस जास्त झाला असेल किती दिवस झाला तो वाढवा, जेवढ्या आपण अटी लिबरल करू तेवढा त्याचा प्रीमियम वाढतो अध्यक्ष मोदी। आणि हा प्रीमियम वाढत असताना दुर्दैव असं आहे की केंद्र सरकारने सांगितले की आम्ही आमचा हिस्सा जो आहे हा याच्या पलीकडे जाणार नाही, बहुधा 40% केंद्र 40% 20% राज्य सरकारचा हिस्सा त्याच्यामध्ये असतो, तर केंद्राने सांगितलं की आम्ही एवढ्या ह्याच्यापर्यंतच जाऊ, प्रीमियम जर तुमचा वाढला तर आम्ही वाढलेल्या ह्याच्यामध्ये आमच्या टक्केवारीच्या पुढे जाणार नाही। आणि म्हणून जर शेतकऱ्यांना आपण जास्त लिबरल जर का ह्याच्यामध्ये निकष द्यायचे असतील तर त्याच्यावरही राज्य सरकारवरती मग त्याच्यामुळे बंधनं येतात किंवा मग शेतकऱ्याचा हिस्सा वाढवावा लागतो आणि त्यामुळे कुठेतरी शेतकरी याच्यामध्ये पैसे भरायला उदासीन अध्यक्ष मोदी दिसतोय। आणि म्हणून हे सर्व करताना मला हे देखील खरं मागच्या आमच्या सरकारच्या काळामध्ये ही देखील चर्चा झाली होती
की हे सगळं कुठेतरी मोजमाप करताना कुठेतरी आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा देखील कुठेतरी याच्यामध्ये वापर केला गेला पाहिजे. कुठेतरी हे 65 mm चा जो निकष आहे की बऱ्याचदा काय होतं की महसूल मंडळामध्ये कुठेतरी एका गावामध्ये जिथं की आपले रेन गेजेस असतात तिथं पाऊस पडत नाही पण बाजूच्या 4-5 गावामध्ये महापूर येतो. पण आपला निकष सांगतो की महसूल मंडळामध्ये 65 mm चा पुढे पाऊस पडला तरच आपण NDRF चे निकष लागू होतात. आणि मग हिथं जर का आपण कुठे जर तंत्रज्ञान लागू करू शकलो तर अक्षरशः शेतकऱ्याच्या 7-12 वरती जे गट नंबर आहेत त्याच्यानुसार देखील आपण हे करू शकतो. परंतु आपण हे या सगळ्या तंत्रज्ञान वापरण्याच्या संदर्भात आमच्या सरकारच्या काळात देखील चर्चा झाली होती. परंतु कुठलाही नवीन विषय घेताना थोड्याशा काही असं वाटतं की काय अडचणी येऊ शकतील की काय. म्हणून इथं सत्तारसाहेब आपण आता कृषी मंत्री आहात, मला खात्री आहे की आपलं अभ्यासू आपलं खरं स्वभाव मी बघितलेलं आहे. आमच्या मागच्या सरकारच्या काळातल्या आपण आमच्या सर्व राज्यमंत्र्यांमध्ये तुम्ही सर्वात काय मला विशेषण सांगता येणार नाहीत पण असं आहे. आणि म्हणून आपण निश्चितपणे ह्याच्यामध्ये आधुनिकतेची जोड जर ह्याला कुठं देऊ शकलो की बाबा किती MM पाऊस झाला हे आपण आता रिमोट सेन्सिंगने काय पण आपण तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे की काय पण आपण त्या ठिकाणी मोजू शकतो. आणि म्हणून ठराविक एकाच गावात 65 mm पाऊस पडला हे न मोजता आपण प्रत्येक गटावर सर्वे नंबरवरती किती पाऊस पडलाय, झालेल्या पिकाचं नंतर काय रंग बदललाय का हे अगदी गट शेतकरी वाज आपण त्या ठिकाणी आकडेवारी घेऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. असं जर आपण या ठिकाणी जर वापर केला तर याच्यामध्ये मनुष्यबळामधून जे काय एरर होतात म्हणजे आमचे पंचनामे करायला तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक या तिघांनी मिळून पंचनामे करण्याची आवश्यकता असते पण वास्तविक तर तसं होत नाही. आपलाही दट्ट्या असतो की लवकर लवकर झालं पाहिजे, मग एक गावात तलाठी जातो एक गावात ग्रामसेवक जातो आणि याच्यामध्ये ह्युमन एरर देखील भरपूर होतात. कधी कधी बऱ्याचदा आमचे ग्रामस्थ सांगतात की बाबा अमुक अमुक पार्टीचेच लोकांचे पंचनामे केले आमचेच केलेत नाहीत वगैरे वगैरे असे मनुष्य तेवढे तेवढे स्वभाव आणि त्यामुळं खराखुरा नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहण्याची देखील शक्यता आहे. आणि म्हणून याला जर आपण कुठं आधुनिकतेची जोड जर देऊ शकतो आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जर देऊ शकलो तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये आपण शेतकऱ्याला जास्त प्रमाणात योग्य प्रमाणामध्ये या माध्यमातून देखील न्याय देण्याची मला जास्त शक्यता वाटते. मी अधिक जास्त शेवटचा विषय फक्त बोलतो की ह्या याच्या माध्यमातून काही विजेचे पोल आणि विजेचं देखील मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. अनिल पाटील साहेब आपण सांगितलं की हे लवकर लवकर बदललं पाहिजे परंतु आता इथं मला माहित नाही ऊर्जा खातं कुणाकडे आहे परंतु हे जे आहे त्यांच्याकडे तर हे पोल बदलणं असेल किंवा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त राहील दुरुस्त करायचे असतील त्याच्या एक मोठी अडचण या ठिकाणी अशी आहे की हे जे आउटसोर्सिंग महावितरण कंपनी करतं ते ठेकेदार सध्या कुठलं काम करत नाहीत. त्यांचं म्हणणं असं की आता हे रेट खूप जुने झालेले आहेत. मी खात्याचा राज्यमंत्री असताना देखील त्यावेळेस बैठक घेतली होती की रेट वाढून देण्यासंदर्भात कार्यवाही चालू झाली होती पण आता जवळपास 3 महिने झाले अजूनही बैठकच चालू आहेत. आता ठीक आहे सरकार स्थापन व्हायला उशीर झाला काय झालं पण आता जर मंत्री असतील तर संबंधित मंत्र्यांनी त्याची बैठक घ्यावी. ठेकेदार खाली सांगतायत की आम्ही जुन्या रेटनी काम करणार नाही आणि म्हणून हे सगळी कामं ठप्प आहेत अध्यक्ष महोदय. तर नवीन मंत्र्यांनी तात्काळ या संदर्भातली बैठक घ्यावी आणि ती सूचना देऊन महावितरणच्या बोर्डाने एकदा ते रेट नवीन फायनल करावेत की जेणेकरून हे सगळे पोल डीपीआय बीपीआय ह्या सगळ्यांनंतर लवकर दुरुस्त होतील. आणि झालं काय की काही ठिकाणी असं होतं की डीपी जळाली पण आता मागच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही तिकडे होतो आणि मी इथं वेलमध्ये खूप मोठा गोंधळ बघितला की शेतकऱ्यांचे वीज बिल घेऊ नका पण आज मात्र सत्तारसाहेब परिस्थिती अशी आहे की एखादी डीपी जळाली तर अधिकारी म्हणतात आधी एक तरी बिल भरा त्याशिवाय डीपी देणार नाही असं आपणच आपण म्हणजे तुम्ही तिकडे होतात पण काही इकडची मंडळी इथून खूप गोंधळ घातला होता. आणि म्हणून आम्हाला त्या ठिकाणी सांगायचं की हे धोरण देखील ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं पाहिजे की डीपी जळाली असेल तर बिलं घेऊ नकात तात्काळ द्या आणि ह्या अतिवृष्टीच्या काळामध्ये तर द्या कारण नवी डीपी बसवायला आपलं धोरण त्या ठिकाणी रेट नाहीत. आणि म्हणून ह्या सर्व बाबींचा आपण सर्वांनी त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करावा आणि या माध्यमातून शेतकऱ्याला न्याय द्यायचा अध्यक्ष महोदय सरकारने विचार करावा.